महाराष्ट्राची लोकधारा गाजवणारे ज्येष्ठ शाहीर साबळे यांचं आज निधन झालंय. वयाच्या 94 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कृष्णराव गणपतराव साबळे असं त्यांचं नाव असलं तरी शाहीर साबळे या नावानं ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. मुंबईत परळमधल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. ज्येष्ठ दिग्दर्शक गायक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 1923 साली साताऱ्याच्या वाईमध्ये शाहीर साबळे यांचा जन्म झाला. त्यांना 1998 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्र गौरव, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या महाराष्ट्राची लोकधारा या पारंपरिक लोककलेवर आधारित कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया, नवरा नको ग बाई ही त्यांनी गायलेली गाणी महाराष्ट्राला या गाण्यांनी अक्षरशः वेड लावलं होतं. जय जय महाराष्ट्राचा नारा आज हरपला. वयाच्या 94 वर्षी शाहीर साबळे यांचं निधन झालंय. गेल्या अनेक पिढ्यांना ज्यांनी आपल्या शायरीनं मंत्रमुग्ध केलं त्या शाहीर साबळेंचं मुंबईतल्या परळच्या राहत्या घरी निधन झालं. आपल्या सोबत फोन लाईनवरून सध्या अभिनेते भरत जाधव आहेत. भरतजी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक बातमी, काय आठवणी तुम्हाला या क्षणी आठवत आहेत शाहीर साबळेंची? त्यांच्या जाण्यानं दुःख होतच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला होणार, नो डाऊट. कारण महाराष्ट्राचा गौरव आहे ते. आणि आठवणीमुळे तर काय आठवणी सांगू, एकतर जो आज जो काही उभा आहे मी तो त्यांच्यामुळेच उभा आहे, त्यांच्यामुळेच एवढं नावरूपा लावलं. एवढं मी प्रामाणिकपणे सांगेन, साबळे पार्टीत 85 साली मी लोकधारामध्ये आलो. तिथून मग आम्ही शायरांबरोबर त्यांची प्रहसन करत 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 म्हणजे खऱ्या अर्थाने स्टेज कॉन्फिडन्स मिळाला असेल तो महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळे. महाराष्ट्रासाठी ते शाहीर आहेतच, पण आमच्यासाठी ते खऱ्या अर्थाने बाप आहे. म्हणजे आम्ही एक आजोबा स्वतःचे कसे असतात, कशी काळजी घेतात मुलाची, नातवांची वगैरे, आणि ह्या क्षेत्रात कसं अलगद बोध धरून पुढं करतात, त्यापैकी शाहीर होते एवढं नक्कीच. आणि आठवणी म्हणजे, आणि आज जो काय मी डाऊन टोर तो जर दिसत असू ना तर त्याला कारण पण तसंच आहे की शहरांकडे आम्ही शोला जायचो, कार्यक्रमात जायचो, बिलकुल त्या गाडी तिथे आमच्या ज्या स्टेजला पोहोचायचे थिएटरचे, त्या स्वतः माणूस उठून पहिले पडदे लावण्यापासून स्वतःच उभं राहायचं. अरे बापरे, म्हणजे एवढी मोठी व्यक्ती अशा पद्धतीने काम करतो, म्हणजे स्वतःची कामं स्वतः करा, परत आपला प्रयोग आहे, आपले पण आला पाहिजे प्रयोगात. हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्या, त्यामुळे नक्की जाण्यानं दुःख होणार, त्याने आम्हाला प्रचंड होते. फक्त जरा मी शिर्डीत एका कार्यक्रमासाठी अडकलो, नाही इथला 8 मिनिट निघणार ते आणि पोचत पण पोचत तिथे. बिलकुल खऱ्या भरत, संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे किंबहुना संपूर्ण देशाचीच ही भावना आहे जी तुम्ही आता व्यक्त केलीत. आपल्याबरोबर लोककलेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रकाशजी, गेली 25 वर्ष तुम्ही शाहीर साबळेंसोबत काम केलेलं आहे, त्यांना जवळून बघितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये फार थोड्या व्यक्ती असतील की ज्यांना एवढ्या सलग 25 वर्ष शाहीर साबळेंसोबत काम करण्याचा योग आला असेल. तुम्हाला काय वाटतंय, आज काय सांगाल शाहीर साबळेंच्या शायरीचं काय वैशिष्ट्य होतं, नेमक्या कुठल्या वैशिष्ट्यांमुळे गेल्या 6-7 पिढ्यांवर या शायरीने गारूड केला आणि इथून पुढेही करत राहील? शाहीर कृष्णराव साबळे म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू. जसं गाणं म्हटलं की लताबाई, तशा लोककला म्हटलं की शाहीर साबळे. कारण लोककलांना एक अभिजन रंगभूमीवर व्यासपीठ प्राप्त करून देण्याचं फार मोठं ऐतिहासिक काम शाहीर साबळे यांनी केलं. आणि शाहीर साबळे यांनी जी लोकनाट्य होती किंवा पारंपरिक तमाशा होता त्याचा बाज स्वीकारून त्यांनी रंगभूमीवर मुक्तनाट्य हा स्वतंत्र प्रवाह आणला. म्हणजे मुक्तनाट्य ही शाहीर साबळेंची मराठी रंगभूमीला देणगी आहे, तसंच महाराष्ट्राची लोकधारा हे शाहीर साबळेंची देणगी आहे, आणि मोबाईल थिएटर ही देखील शाहीर साबळेंची देणगी आहे. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्रात जी पारंपरिक लोकगीतं आहेत त्या लोकगीतांना एक वेगळा आयाम दिला, आणि ते जरी शाहीर होते तरी त्यांचा गळा हा अतिशय प्रासादिक होता, हा गोड गळ्याचा
प्रासादिक शायर होता आणि तो म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू होता. बिल्कुल. प्रकाशजी, गेली 25 वर्ष तुम्ही एकत्र काम करताय, या 25 वर्षातल्या काय काय आठवणी तुम्ही आता आमच्याशी शेअर करू शकाल की ज्याच्यातून शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचा काही कंगोरे तरी महाराष्ट्रासमोर येऊ शकतील? खरं म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम करत होतो म्हणजे मी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष रंगभूमीवर काम करत होतो असं नाही, परंतु 25-30 वर्षांचा आमचा कौटुंबिक जिव्हाळा होता आणि शाहिरांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमासाठी आम्ही अनेक वेळा एकत्र भेटलो होतो आणि शाहिरांचं झिलकरी नावाचं आत्मकथन मी त्याचं शब्दांकन करणार होतो, करत होतो. त्याच्या 23 स्टेप्स आम्ही केल्या होत्या साथीनं आणि एक त्याची 2-3 प्रकरणं दिवाळी अंकांमध्ये छापूनही आली होती, पण दुर्दैवानं ते पुस्तक येऊ शकलं नाही. पण त्यानिमित्तानं शाहिरांशी अनेक वेळा भेटीचा योग आला. आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे शाहीर साबळे हे सल्लागार होते आणि त्यांनी सतत मराठी रंगभूमीवरील युवा पिढीला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता भरत जाधवांनी सांगितलं, भरत जाधव, केदार शिंदे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे अशी अनेक मंडळी, चारुशिला साबळे अशी अनेक मंडळी ही शाहिरांनी तयार केलेली आहेत. केदार शिंदेंचंही नाव त्याच्यात घेता येईल आणि देवदत्त साबळे यांच्यासारखा संगीतकार हा शाहिरांच्याच सावलीत तयार झालेला आहे. तर असं हा गात्या गळ्याचा महाराष्ट्र म्हणजेच शाहीर साबळे असं म्हणावं लागेल. एक मी आठवण सांगतो की शाहीर साबळे यांचं एकदा आलिंगन त्यांना सलील चौधरींनी दिलेलं होतं, त्यावेळी अमीन सयानींनी निवेदन करताना म्हटलं होतं की देखो बंगाल महाराष्ट्र को महाराष्ट्र के गले लग रहा है. म्हणजे शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राचं हृदगत, शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा शिरपेच, अशा पद्धतीची शाहिरांची प्रतिमा या महाराष्ट्रात होती. खरं त्याचबरोबर डॉक्टर खांडगे, म्हणजे शाहीर साबळेंना संपूर्ण महाराष्ट्रानी अनेकदा स्टेजवर बघितलं आहे, त्यांना गाताना बघितलेलं आहे, त्यांना बोलताना बघितलेलं आहे. आपल्याबरोबर सध्या अभिनेते प्रशांत दामले फोन लाईनवर आहेत. प्रशांतजी, काय आठवणी आज तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल? अतिशय दुःखद बातमी काही तासांपूर्वी आली आहे, शाहीर साबळे यांचं निधन झालं आहे, काय सांगाल? माझ्या सुरुवातच शाहिरांबरोबर झाली. म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात त्यांनी मला गायला घेतलं होतं आणि मुळात गाठ म्हणजे काय पासून त्यांनी मला समोर बसून सगळं शिकवलंय आणि अतिशय त्यांचे एक त्यांची त्यांचं जे फील होतं खूप वरचा होता, पण तरी त्यांनी म्हणजे माझा काही एवढा वरचा स्केल नव्हता, पण त्यांनी माझ्या म्हणजे समोर बसून त्यांनी माझ्याकडून त्यांची गाठ बसून घेतली, त्यातल्या सुधारणा सांगितल्या आणि त्यांनी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की शब्दांचे भाव लक्षात ठेवून उठला पाहिजे. ते चुकले तर चालणार नाही, एक सूर चुकला तर चालेल, पण भाव चुकले तर चालत नाही. आणि खूप मार्गदर्शन केलं, ते स्वतः आमच्याबरोबर दौऱ्यावर यायचे, त्यामुळे खूप आपलेपणा निर्माण झाला होता. म्हणजे मी पहिलं गाणं जे त्यांच्याकडे गायलं ते या दिवशीचा गजर हरिनामा जे गाणं आहे ते पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे पहिलं गाणं त्यांनी बसून घेतलेलं माझ्याकडून ते आणि त्यानंतर ती 30-32 गाणी त्यांनी माझ्याकडे बसून घेतली होती त्यांनी आणि दादानी. पण त्या गाण्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की आपण व्यवस्थित गाऊ शकतो आणि माझ्या कारकिर्दीतला गाण्याचा जो टप्पा आहे त्या गाण्याच्या टप्प्याच्या सुरुवातीच्या कालावधी संपूर्ण शाहिरांबरोबर गेल्यामुळे एक आवाज कसा लावायचा, शब्दांचे अर्थ समजून शब्दोच्चार कसे करायचे हे त्यांनी खूप छान समजून सांगितलं आणि मला वाटतं आज त्यांच्या निधनामुळे एक चालतं बोलतं जे विद्यापीठ असतं संगीताचं, लोकसंगीताचं, ते आज आपण गमावून बसलेलो आहोत. बिल्कुल, धन्यवाद प्रशांतजी. डॉक्टर खांडगे, मी तुम्हाला असा प्रश्न विचारत होतो की शाहीर साबळेंचा गळा काय होता हे अनेकांनी अनेकदा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्यांच्या सीडीज आहेत, त्यांच्या कॅसेट्स आहेत, अनेकांनी प्रत्यक्ष त्यांना गाताना बघितलंय, मात्र वैयक्तिक जीवनामध्ये शाहीर साबळे कसे होते याविषयी तुम्ही सांगा. तुम्ही अनेकदा एकत्र जेवण केलं असेल, त्यांना काय खायला आवडायचं, त्यांच्या आवडीनिवडी काय होत्या,
याविषयी काय आठवणी तुम्ही सांगाल आम्हाला? खरं म्हणजे मी शुद्ध शाकाहारी माणूस आणि शाहीर कट्टर मांसाहारी, परंतु आमचं इतकी जमायची छान गट्टी की त्यांच्या गावी पसरणीला मी अनेक वेळा त्यांच्यासोबत गेलेलो आहे. या आत्मकथनाचं त्यांचं शब्दांकन करण्याच्या निमित्तानं किंवा त्यांच्या इथे परळच्या परळ टँकोर रोडवरच्या घरीसुद्धा आंबेकर नगरमध्ये मी अनेक वेळा त्यांच्यासोबत जेवलेलो आहे. माझ्या जिभेचे चोचले पुरवण्याचं काम माई करायच्या. त्यांना माहीत असायचं की खांडगेंना भजीचे वेगवेगळे प्रकार आवडतात आणि मग त्यांच्याकडे गरम गरम भजी खात शाहिरांबरोबर संहितेवर चर्चा करणं किंवा जुन्या त्यांच्या आठवणींवर चर्चा करणं, यशवंतराव चव्हाण, त्यानंतर अनेक त्या काळातले राजकीय नेते होते, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण यांचे अनेक किस्से शाहिरांकडे होते. विशेषतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची अतिशय गट्टी होती आणि बाळासाहेबांचे आणि साबळेंचे अनेक किस्से शाहिरांनी मला त्यांनी स्वतः सांगितलेले आहेत की ते दोघे उत्तम छायाचित्रकार होते, त्यामुळे एकमेकाची छायाचित्र ते कसे काढायचे. आणि शाहिरांना सर्वसामान्य लोककलावंतांबद्दल अतिशय आत्मीयता होती, शाहिरांबद्दल अतिशय आत्मीयता होती. त्याच आत्मीयतेतून त्यांनी पसरणीला त्यांच्या गावाकडे तपस्या आश्रम हा सुरू केला होता की वृद्ध शाहिरांसाठी तिथे काहीतरी निवारा त्यांना मिळावा. आणि सतत ते लोककलावंतांच्या उत्कर्षासाठी सतत झटत असत. आणि विशेषतः ते जरी त्यांच्या काळातल्या शाहिरांशी त्यांचा समन्वय होता तरी युवा पिढीबरोबर त्यांचं अतिशय चांगलं जमायचं. म्हणजे विठ्ठल उमप आणि शाहीर साबळे हे असे दोन मोठे महान लोककलावंत या महाराष्ट्रात होते की ज्यांनी युवा पिढीशी अतिशय छान जमून घेतलं होतं आणि युवा पिढीवर संस्कार केले होते. त्यांचे यमराज्यात एक रात्र, कशी काय वाट चुकला, बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, असे अनेक, माकडाला चढली भांग, अशी अनेक मुक्तनाट्य शाहिरांनी काही रचली, काही स्वतः लिहिली, काही दिग्दर्शित केली, भूमिका केल्या त्याच्यामध्ये. बहुरंगी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे गोडगळ्याचे शाहीर एवढंच त्यांचं वर्णन करता येत नाही, तर ते उत्तम ढोलकीपटू होते आणि त्यासोबत उत्तम नट देखील होते. बिलकुल, अनेक त्यांचे पैलू आहेत आणि जे महाराष्ट्राने वेळोवेळी बघितलेले आहेत, त्यामुळे शाहीर साबळे आज आपल्यातून गेलेत, मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांना पुरेल एवढं पाथेय ते मागे ठेवून गेलेले आहेत. डॉक्टर प्रकाश खांडगे, धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन शाहीरांच्या या सगळ्या आठवणी आमच्याशी शेअर केल्यात त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.